त्र्यंबक रोडवरील बेळगाव ढगा शिवारातील गर्गे आर्ट स्टुडिओ या ठिकाणी चोरट्याने शस्त्रास्त्र दरोडा टाकत सुमारे 9 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 2:30 वाजेच्या सुमारात चोरट्यांनी या स्टुडिओत प्रवेश करत तेथील वॉचमनला कोयत्याचा धाक दाखवत 7 ते 8 जणांच्या टोळीनं इथं बनवल्या जाणाऱ्या ब्रांझ व धातूच्या वस्तू चोरून नेल्या असून यात 4,20,000 रुपये किमतीचे संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्याचं कमरेपासून खालील बाजूचं 2 भाग वजन अंदाजे प्रत्येकी 350 किलो आणि एकूण वजन 700 किलो म्हणजेच 2,70,000 रुपये किमतीची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कमरेखालचा भाग अंदाजे वजन 450 किलो 90,000 रुपये किमतीची संत तुकाराम महाराज यांची धातूची वीणा अंदाजे वजन 150 किलो 60,000 रुपये किमतीची शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याची तलवार अंदाजे वजन 100 किलो असा एकूण 8,40,000 मुद्देमाल चोरीस गेला असून चोरट्यांनी फोन घेत सिम कार्ड फेकून दिलं. दरम्यान या घटनेची फिर्याद वॉचमन जयदेव किसन जाधव यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिली असून या सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास नवीन रुजू झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण करीत आहेत. आपल्याकडे बेळगाव ढगा या गावामध्ये गर्गे परिवार आहे, त्यांचं स्टुडिओ आहे, त्या ठिकाणी मूर्त्या वगैरे बनवतात, म्हणजे ब्रांझ तिथं त्यांचं शिवाजी महाराजांचं बाबासाहेब आंबेडकरांचं असं विविध मूर्त्या त्या ठिकाणी बनवल्या जातात आणि त्या एक्सपेन्सिव्ह असतात. 9 तारखेला ते जे मंदार सेट आहेत ते संध्याकाळी त्यांचं कारखाना बंद करून घरी गेले. वॉचमन त्या ठिकाणी आहेत जयदेव जाधव म्हणून, वय 46 वर्ष. तर साधारण 2:30 ते 4 दरम्यान हा जंगलातला भाग आहे, त्याच्या निर्जन भाग आहे, त्या ठिकाणी 8 ते 10 लोकांनी बेकायदेशीर प्रवेश केला. त्यांच्याकडे कोयत्यासारखं एक हत्यार होतं, कोयत्याच्या उलटी बाजू जी बोथट असते धारदारच्या पलीकडे दुसरी बाजू ती त्या बाजूने त्याला उजव्या खांद्यावर मारलं आणि त्याच्या अंगावर चादर टाकून हालचाल करू नकोस मारून टाकल्या धमकी दिली आणि चावी मागितली. या ठिकाणी मूर्त्यांचे पार्ट कुठं आहेत तर भीतीने त्याने त्याच्या पत्नीने ते कारखान्याला त्याला जाऊ दिलं. मग त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा खालचा भाग जे धोतर वगैरे खाली असतो तसे पीसच असतात जॉईंट करायच्या बाजू ते ब्रांचचे काही तुकडे, त्यांची तलवार, संत तुकाराम महाराजांच्या खाली गुडघ्याचा भाग धोतर वगैरे जो आहे पाय आणि त्यांच्या हातातले विणा असं जवळपास 8,40,000 मुद्देमाल त्यांनी दरोडा टाकून घेऊन गेलेले आहेत. पोलिसांना CCTV फुटेज प्राप्त झालेलं आहे. संपूर्ण डिटेक्शन टीम, क्राईम ब्रांच यांच्या संयुक्त प्रयत्नाने लवकरच आम्ही जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडू आणि हा गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न. विथ न्यूजसाठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सातपूर.